विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूबवरील शीतल कुमार गोरे या माझ्या चॅनलवर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत। आजच्या या भागामध्ये आपण संकल्पचित्र या विषयाचे रेखाटन व रंगकामाचे प्रात्यक्षिक पाहणार आहोत। हे प्रात्यक्षिक इयत्ता 5वी ते 8वीच्या चित्रकला विषयासाठी व एलिमेंटरी व इंटरमिजिएट या शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षांसाठी उपयुक्त असा हा आजचा संकल्पचित्राचा व्हिडिओ असणार आहे। संकल्पचित्राचा प्रश्न अशा प्रकारचा आहे, 10 सेंटीमीटर त्रिज्येच्या वर्तुळात खालील घटक वापरून संकल्पचित्र तयार करायचं आहे आणि ते अनेक रंगसंगतीमध्ये रंगवायचं आहे आणि त्याचा हेतू तेथे लिहायचा आहे। घटक पाहूया। पहिला घटक आहे, 2 असमान लहान व मोठ्या आकाराची वर्तुळे। दुसरा घटक आहे, फुलांचा व पानांचा अलंकारिक आकार। तिसरा घटक आहे, 1 त्रिकोण। चौथा घटक आहे, 2 वक्ररेषा। पाचवा घटक आहे, 2 सरळ रेषा। हे सर्व घटकांची या वर्तुळामध्ये आपल्याला सुंदर अशी मांडणी रचना करायची आहे आणि त्या सुंदर अशा संकल्पचित्रा रेखाटनामध्ये अनेक रंगसंगतीमध्ये रंगकाम करणार आहोत। चला तर मग कृती करूया। वर्तुळ काढण्यासाठी आपल्याला या पेपरचा मध्य काढावा लागणार आहे। तो मध्य आपण काढून घेऊ या पद्धतीने। समोरासमोरचे आयताचे कोण बिंदू मी जोडलेत आणि एक मध्ये सेंटरला रेषा घेतली, त्याच पद्धतीने दुसरी रेषा घेतली। कंपासमध्ये आपल्याला 10 सेंटीमीटर त्रिज्या घ्यायची आहे, ती आपण घेतोय। 10 सेंटीमीटर कंपासमध्ये त्रिज्या घेतल्यानंतर बरोबर मध्यावर कंपासचं लोखंडी टोक टेकवा आणि एक वर्तुळ काढून घ्या। त्यानंतर एक आपण प्रश्नात दिल्याप्रमाणे त्रिकोण घेत आहोत। त्रिकोणाचे तिन्ही जे कोपरे आहेत ते वर्तुळाच्या परिघाला त्यांनी स्पर्श केलेला आहे। या पद्धतीने फुलाचा इथे आपण अलंकारिक आकार घेतोय। फुलाची पाकळी देखील इथे वर्तुळाच्या परिघाला तिने स्पर्श केलेला आहे। अशा पद्धतीने आपण फुलाचा अलंकारिक आकार घेतलेला आहे। हे रेखाटन आपण शक्यतो पुसटसं फिकटसं काढणार आहोत। हा पानाचा आकार, त्यानंतर 2 असमान वर्तुळे आपण घेणार आहोत। इथे एक छोट्या आकाराचं वर्तुळ मी घेतलेलं आहे, दुसरं जे वर्तुळ आहे ते आपण इथे घेतोय। आता वक्ररेषा आपण घेणार आहोत। इथे एक वक्ररेषा आपण घेतलेली आहे आणि इथे एक अशी वक्ररेषा घेतलेली आहे। त्यानंतर 2 सरळ रेषा घ्यायच्या आहेत, इथे घेतली एक सरळ रेषा आणि
दुसरी सरळ रेषा येथे घेतो आहे या पद्धतीने। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नात दिल्याप्रमाणे आपण घटकांची रचना मांडणी या वर्तुळामध्ये केलेली आहे। अशा पद्धतीने किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही ती मांडणी करू शकता। आता आपण रंगकामाला सुरुवात करणार आहोत। इथे तुम्हाला दिसत आहे माझ्याकडील सर्व रंग मी इथे घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, या आधीचा माझा एक रंगसंगतीमधील संकल्पचित्राचा व्हिडिओ आपणास पाहायचा असेल, वरील आय बटणावर क्लिक करून तुम्ही तो पाहू शकता। त्या एक रंगसंगतीच्या संकल्पचित्रामध्ये 2D डिझाईनमध्ये आपण जसं रंगकाम केलंय त्याच पद्धतीने इथे रंगछटा फिकट आणि गडद बनवून आपण रंगकाम करणार आहोत। तिथे आपण एकच रंगाची निवड केली होती, येथे आपण अनेक रंग वापरणार आहोत। चला तर मग रंगकामाला सुरुवात करूया। हा जो त्रिकोण दिसतोय तुम्हाला, या त्रिकोणाच्या मध्ये आपण फिकट रंग घेणार आहोत आणि कडेला डार्क रंग घेणार आहोत। एक असं वेगळा असा प्रयोग आपण यावेळेस करून पाहतोय। इथे फिकट रंगापासून आपण सुरुवात केलेली आहे। फिकट रंगछटा बनवण्यासाठी आपण पांढऱ्या रंगाचा उपयोग करणार आहोत। त्रिकोणामध्ये मी अनेक रंग जे आहेत ते फिकट करून त्यामध्ये भरत आहे। रंग फिकट करत असताना तो एकदम फिकट, त्यानंतर थोडा गडद, त्यानंतर थोडा गडद, अशा प्रकारचे ते रंग आपण बनवून त्या त्रिकोणामध्ये भरत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, फिकट रंगासाठी लाईट कलरसाठी मी त्रिकोणाची निवड केलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये फुलाचीही निवड करू शकता किंवा इतर घटकाचीही निवड करू शकता। रंगकाम करत असताना आपण काटेकोरपणे रंगकाम केलं पाहिजे, या गोष्टी सांभाळल्या पाहिजेत। त्यानंतर रंग बनवताना ते एकदम पातळ स्वरूपाचे नकोय तर घट्ट स्वरूपामध्ये ते तयार करून देण्यात आले पाहिजेत, त्याने ते रंग फ्रेश दिसतात, ताजे दिसतात। एक रंग छटा तुम्ही दोन ठिकाणी देऊ शकता। इथे तुम्हाला दिसत असेल निळा रंग जो आहे तो मी दोन ठिकाणी तुम्हाला दिलेला दिसतोय। अशा पद्धतीने तुम्ही दोन तीन ठिकाणी समतोलात त्याचा वापर करू शकता, फक्त ते शेजारी शेजारी द्यायचे नाहीत। आपल्याला इथे तीन प्रकारचे ब्रश वापरावे लागणार आहेत। एकदम छोट्या भागामध्ये रंगकाम करण्यासाठी छोटा नंबरचा ब्रश, मध्यम भागामध्ये रंगकाम करण्यासाठी मध्यम नंबरचा ब्रश म्हणजे 5 नंबरचा वगैरे ब्रश इथे लागेल, आणि मोठ्या पार्टमध्ये काम करण्यासाठी 8 नंबर 9 नंबरचा ब्रश लागेल। असे ब्रश जर आपण वापरले तर आपल्या कामालासुद्धा गती येईल। या पद्धतीने आपण काय करतोय, त्या त्रिकोणाच्या मध्ये फिकट रंगांची रचना करतोय। रंग मिक्स करत असताना, एकत्र करत असताना ते चांगल्या प्रकारे एकत्र करायचेत। एखाद्या भागावर आपल्याकडनं रंग द्यायला चुकलाय तर त्या भागावर तुम्ही सुकल्यानंतर पुन्हा रंगकाम करू शकता। एखादा रंग आपल्याला आवडला नाही त्या भागावर तुम्ही रंगामध्ये बदल करू शकता।
रंग हे यामध्ये आपण घट्ट स्वरूपाचे वापरायचे आहेत, रंग असे बनवायचे आहेत त्यामध्ये पाणी किती घ्यायचं आहे, तर जो ब्रश आहे तो सहजपणे त्या रंगाचं लेपन त्या ब्रशने होईल अशा पद्धतीने त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे। पा फिकट रंगाचा पूर्ण भाग रंगून झालेला आहे। आता आपण जो बाजूचा वर्तुळाच्या आतला भाग आहे आणि त्रिकोणाच्या बाहेरचा भाग आहे त्यामध्ये गडद रंगछटेचा उपयोग करत आहोत। सुरुवातीला मी जे रंग घेतले आहेत ते रंग उपलब्ध आहेत बॉटलमधले, डायरेक्ट रंग मी त्यामध्ये डिशमध्ये घेऊन चांगल्या स्वरूपामध्ये ते एकत्र करून ते देत आहे आणि नंतर आपण त्यामध्ये थोडा काळा आणि पांढरा रंग एकत्र करून त्याच्या आणखी डार्क छटा करणार आहोत। सुरुवातीला डायरेक्ट तुम्ही बॉटलमधले रंग जसे आहेत तसे घेऊन काही पार्ट्समध्ये ते द्यायचे आहेत। रंगकाम करत असताना, रंगलेपन करत असताना ते रंग एकदम असे एकसारख्या प्रमाणात बसले पाहिजेत, प्लेन असे बसले पाहिजेत, कुठे फिकट कुठे गडद असे यायला नकोत। रंगकाम करत असताना दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजूबाजूचा पेपरचा जो भाग आहे तो स्वच्छ असायला पाहिजे, स्वच्छ राहायला पाहिजे, कारण की ज्यावेळेस या पेपरचं गुणदान केलं जातं त्यावेळेस चित्राच्या आजूबाजूचा जो पेपर आहे तो त्या विद्यार्थ्याने कसा स्वच्छ ठेवला आहे हे देखील पाहिलं जातं आहे। त्यामुळे रंगकाम करत असताना ती काळजी आपण घेणार आहोत। इथे तुमच्या लक्षात येत असेल ब्राऊन कलर जो आहे मी असे समोरासमोर वेगवेगळ्या भागामध्ये तो देऊन त्याचा बॅलन्स साधलेला आहे, ते असे शेजारी शेजारी दिलेले नाहीत। विद्यार्थी मित्रांनो, शक्यतो आपण छोट्या ब्रशनेच येथे रंगकाम करावं, ते आपल्याला कदाचित सोपं जाईल। मोठ्या ब्रशने जर तुम्ही रंगकाम करायला जाल तर त्याने अचूकता येणार नाही। इथे पा आधीचा रंग मला बरोबर वाटला नाही म्हणून मी त्यावर पुन्हा त्याच रंगाला थोडा गडद करून पुन्हा दिलाय, की असंही आपण करू शकता। आता जांभळ्या रंगामध्ये मी थोडा काळा रंग घेऊन तो जांभळा रंग काय केलेला आहे, डार्क केलेला आहे आणि तो आधीच्या जांभळा रंगावर काय केला तो पुन्हा दिलाय, म्हणजे त्याचा डार्कनेस अजून काय केला मी वाढवलाय। यामध्ये काटेकोरपणाला खूप महत्त्व आहे, त्यासाठी आपलं रंगकाम जे आहे ते सफाईदारपणे व्हायला हवे। ओबडधोबडपणे जर तुम्ही रंगकाम केले तर त्याला गुणदान किंवा गुण कमी मिळतील आणि काटेकोरपणा जो आहे तो आपला सरावातून येणार आहे। पा निळा रंगसुद्धा मी काय केला आहे, गडद केला आहे, म्हणजे त्रिकोणाचा जो बाजूचा भाग आहे तो आपल्याला सर्व असा डार्क दिसला पाहिजे, त्यामुळे असे बदल आपण करू शकता। पा काळा आणि पांढरा रंग घेऊन मी ग्रे कलरसुद्धा तयार करून इथे त्याचा उपयोग करतो आहे।
ती एक रंगछटा होऊ शकते। विद्यार्थी मित्रांनो, आपण केशरी रंगामध्ये, नारंगी रंगामध्ये, खाकी पिवळा रंग एकत्र करून पहा कुठला रंग तयार होतो, तसा रंग तयार करून इथे तुम्ही देऊ शकता। वेगवेगळे नवीन रंग तयार करून तुम्ही चित्रामध्ये जर दिले तर ते चित्र एक वेगळ्या स्वरूपाचं चित्र होईल, असाही प्रयत्न आपण करायचा आहे। आता आपलं हे चित्र पूर्ण होत येत आहे, आजूबाजूचा सर्वच भाग हा गडद छटेमध्ये आल्यामुळे तो त्रिकोणाचा जो भाग आहे, फिकटचा भाग, तो कसा उठून दिसतोय। या पद्धतीने काटेकोरपणे रंगकाम आपण करणार आहोत। या चित्राचा हेतू आपण गोल आकाराच्या उशांच्या कव्हरच्या डिझाईनसाठी म्हणून करू शकतो। हा हेतू आपण त्या चित्राच्या खाली लिहायचा आहे। एलिमेंटरी ग्रेड परीक्षेतील या संकल्प चित्रासाठी 2.5 तासाचा वेळ आहे। चित्राचे रेखाटन व रंगकाम या पूर्ण चित्राचं नियोजन आपण करायचं आहे। अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण अनेक रंगसंगतीमध्ये हे संकल्पचित्र रंगून पूर्ण केलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात येत असेल हा जो मध्ये आपण त्रिकोण घेतलेला आहे त्यामध्ये आपण फिकट आणि मध्यम छटा यांचा इथे उपयोग केलेला आहे आणि बाजूच्या भागामध्ये आपण गडद रंगछटेचा सुंदरपणे उपयोग केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, या चित्राचा तुम्ही सराव करावा। सराव करत असताना अशा विविध वेगळ्या कल्पना यामध्ये वापरून त्याचं रंगकाम करावं। विद्यार्थी मित्रांनो, माझा हा संकल्पचित्राचा आजचा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।